सविनय जय महाराष्ट्र. मित्र हो, आपण कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात आता पोहोचलोय आणि आता ह्या टप्प्यामध्ये कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात झाली आहे. जेव्हा कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात होते त्यावेळेस तो आजार फक्त डॉक्टरांच्या ताब्यात राहत नाही किंवा फक्त पोलिसांचा कर्फ्यू कामाला येत नाही, तर सोशल पोलिसिंग आणि सोशल गायडन्स खूप गरजेचं असतं. म्हणूनच ह्या पातळीवरती जितकी जबाबदारी डॉक्टरांची आहे तितकीच जबाबदारी पोलिसांची आहे आणि त्यांच्या इतकी जबाबदारी जे समाजाला नेतृत्व देतात त्या नेतृत्वाची आहे. कारण आपला हा जो भाग आहे म्हणजे कासेवाडी राजेवाडी पत्र्याची चाळपासून RTOपर्यंत आणि RTOपासून वरती गंगाधामपर्यंत हा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघ आहे आणि हा विधानसभा मतदारसंघ हा बहुतांशी म्हणजे 80% भाग हा पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन म्हणजे सीज केलेला आहे. बाहेरच्या लोकांना इथे येता येणार नाही आणि इथल्या लोकांना बाहेर जाता येणार नाही कारण आजार आता गंभीर पातळीवरती पोहोचलाय. म्हणून तुम्हा सगळ्यांशी बोलण्यासाठी मी आज इथे आमंत्रित केले या मतदारसंघाचे माजी आमदार व महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे यांना. दादा, आपण आपल्या नागरिकांना काय सांगाल? नमस्कार. कोरोना हा महाभयंकर आजार संपूर्ण जगामध्ये पसरलेला आहे आणि ज्या ठिकाणी दाट वस्ती आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी ह्याची जास्ती काळजी घेतली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. कम्युनिटीमध्ये हा स्प्रेड झाला तर त्याचे परिणाम फार मोठे गंभीर होतील. एकतर आपल्याकडं पुरेशी साधन सामग्री नाही आहे, अनेक डॉक्टर बिचारे तुटपुंज्या ह्याच्यामध्ये पण काम करतात, अनेक पोलीस कर्मचारी अनेक नर्स त्यांचा स्टाफ असेल महानगरपालिकेचे कर्मचारी असेल आपला जीव धोक्यात घालून ते 16-18 तास काम करतात, त्यांना आपण सलाम केला पाहिजे, त्यांचे पायच पकडले पाहिजेत. आपला स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून आपल्या कुटुंबाची काळजी न करतात केवळ नागरिकांची काळजी करतात देशाची काळजी करतात अशा तऱ्हेचं मोठं कार्य ते या कोरोनाच्या रोगाला थांबवण्यासाठी त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि आपल्याला मी विनंती करेल जे आदेश आपल्याला राज्य सरकारने दिलेले आहेत त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. वारंवार राज्याचे मुख्यमंत्री सर्व पक्षाचे नेते विशेष करून आमचे काँग्रेसचे पण नेते सर्व या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना विनंती करतात की घराच्या बाहेर निघू नका. तुम्ही बाहेर गेल्यावरती किती मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं, कोणता व्यक्ती कोणाच्या संपर्कामध्ये काय काय माहीत नाहीये. आता कोरोना तिसऱ्या टप्प्यामध्ये आता आपण पदार्पण करतोय, कम्युनिटीमध्ये जर हा स्प्रेड झाला तर त्याचं चित्र फार भयानक होणार आहे. म्हणून सरकारने राज्य सरकारने या ठिकाणी संचारबंदी सुरू केलेली आहे आणि आपला जो एरिया आहे संपूर्ण झोपडपट्टीचा एरिया आहे मार्केटपासून तर ते थेट आपला RTOपर्यंतचा आणि त्या मध्या शहरातल्या मध्या झोपडपट्ट्या वस्त्या भागातला संपूर्ण सील केलेला आहे. त्या पाठीमागचं कारण हेच की लोकांनी घराच्या बाहेर निघू नये, आपल्या जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी जे काय आपल्याला घंटा दोन घंट्याची सूट मिळते त्यावेळेला सर्व आपल्या जीवनावश्यक वस्तू आणावे, काय आपल्याला गोळी दवा वगैरे आणत त्यावेळेस आणावी, मात्र इतर वेळेस आपण घरामध्ये बसलं पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी घरामध्ये बसूनच आपण ह्या कोरोनासंग आपण फाईट करू शकतो, त्याला थांबू शकतो, त्याच्यावरती मात करू शकतो. हे वारंवार अनेक नेते मंडळी अनेक कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी पण आपल्यापुढं जीव ओतून सांगतात. माझी तुम्हाला विनंती आहे आपण जर त्यांचं ऐकलं नाही आणि आपण जर घरातनं बाहेर निघालो अनावश्यक, अनेक तरुण मी पाहतो TVला पण पाहतो अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातनं व्हॉट्सअप असेल फेसबुकला पण अनेकांचं सीन आम्हाला पाहायला मिळतं. हे पाहून दुःख होतं की इतकं सांगून पोलीस लोक पण ते बिचारे आपल्या तरुणी प्रयत्न करतात, पोलीस आले की लगेच गल्लीमध्ये झोपड्यांमधले मुलं पळतात आणि पोलीस गेले की परत बाहेर येतात. तर आपण स्वतःला आपण फसवतोय, आपण स्वतःचा जीव धोक्यात घालतोय, आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालतोय. त्याच्यामुळं आपण आपल्याला जे आदेश आले शासनाकडून जे पोलीस फिरतात जे अनेक लोक आपल्याला विनंती करतात अनेक कार्यकर्ते करतात निळ्या पक्षाचे आहेत ते आपापल्या तरुण बिचारे जेवण वाढतात धान्य वाढतात सर्व पक्षाचे कार्यकर्ते असतील अनेक संघटनेचे कार्यकर्ते असतील आपल्या तरुण आपल्या भागामध्ये ते नागरिकांना सहकार्य करतात. कष्टकरी श्रमजीवी गोरगरीब झोपडपट्टीवाले यांचं हातावरचं पोट आहे. संचारबंदीमुळे सर्व उद्योगधंदे बंद झाल्यात त्यांच्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही
अशा गरजू लोकांना अनेक लोक मदत करतात, ही पण चांगली बाब आहे. आपल्या इकडे ह्या ठिकाणी सामाजिक जाणीव असलेले अनेक कार्यकर्ते, अनेक संघटना, अनेक पक्ष आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाही, त्यांचं तर स्वागतच केलं पाहिजे. परंतु आपली पण काय जबाबदारी आहे? पोलिसांनी, शासनाने, नेत्यांनी सांगावं असं काही नियम नाही, पण आपली पण जबाबदारी, नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण घराच्या बाहेर निघता कामा नये. जिथं आवश्यकता आहे त्याच वेळेला आपण निघालं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं जे काही जीवनावश्यक वस्तू त्या आणून घरामध्ये ठेवल्या पाहिजे, साठा केला पाहिजे आणि घरामध्ये आपण जाताना येताना स्वच्छ साबणाने हात धुतला पाहिजे, सॅनिटायझर लावलं पाहिजे, बाहेर गेलावं की मास्क लावलं पाहिजे. ह्या ज्या सूचना आहेत त्या आपण पालन केलं पाहिजे, परंतु ह्याचं पालन होत नाहीये. ही फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. आपण स्वतः त्या ठिकाणी मोजच्या कुळ्यामध्ये उडी मारतो काय असं चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून शासनाला कडक निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका. माझी अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आपण आपलं जीव वाचवा, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवा, आपली स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची घ्या आणि आपल्या आजूबाजूची घ्या, म्हणजे देशाची काळजी घेण्यासारखं होणार आहे, देश वाचवण्यासारखं होणार आहे. आणि म्हणून हे सर्व होत असताना अनेक तथाकथित स्वयं जे डॉक्टर कधी म्हणतात की गोमूत्र घेऊन कोरोना बरा होतो, कधी काय आपले पंतप्रधान टाळ्या वाजवायला सांगतात, कधी घंटा वाजवायला सांगतात, तर कधी लाईट लावा सांगतात. हे इव्हेंट मॅनेजमेंट आता बस करा. कोरोनाला थांबवण्यासाठी डॉक्टरांना लागणारी आपण सुख सुविधा देतोय काय? लोकांना त्या ठिकाणी व्हेंटिलेटर पासून त्यांना लागणारी जी मेडिकल साहित्य त्यांना आपण पोहोचतो का? त्यासाठी काय करायला लागेल, काय नाही, ह्याच्याबद्दल पंतप्रधानांनी बोललं पाहिजे, ह्याच्याबद्दल केंद्र सरकारच्या नेत्यांनी बोललं पाहिजे. ते सोडून फक्त इव्हेंट मॅनेजमेंट करायचं हे काय योग्य नाहीये. अंधश्रद्धेच्या ऐवजी आपण विज्ञानावर जास्त भर दिला पाहिजे. विज्ञानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी पण ते सांगितलं, महात्मा फुलेंनी पण ते सांगितलं आणि म्हणून विज्ञानावर ते आपण जास्त भरोसा ठेवून आपण डॉक्टरचं ऐकलं पाहिजे, डॉक्टरचा सल्ला घेतला पाहिजे, शासनाने जे नियम सांगितले त्या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि हा महाभयंकर रोग कोरोना ह्याला नष्ट नाबूद करण्यासाठी एकमेव इलाज आहे तो म्हणजे आपण घरात बसणे, आपल्या कुटुंबाची, आपली स्वतःची काळजी घेणे आणि स्वच्छता बाळगणे. आपलं घर स्वच्छ ठेवा, आपले हात स्वच्छ धुवा, सॅनिटायझर वापरा, मास्क वापरा. ह्या सर्व गोष्टी आपण केल्या तर कोरोना पळून जाईल, नष्ट होईल आणि सर्वांचं जीवन सुकर होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी नम्र विनंती करतो, असं मी तुम्हाला आवाहन करतो, विनंती करतो. आपण या विनंतीचा मान ठेवून आपल्या घरात राहो आणि ह्या महाभयंकर रोगाला लस नाबूद करण्यासाठी सहकार्य करावं, शासनाचं ऐकावं, हे आपल्याला नम्रपूर्वक कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादांच्या विनंतीला तुम्ही मान द्या. महाविकास आघाडीचं सरकार खूप चांगलं काम करतंय, त्यांचे हे कष्ट पाण्यात जाऊ देऊ नका आणि दादांनी जे सांगितलं त्या सगळ्या सोशल डिस्टन्सिंग पासून, पर्सनल हायजीन पासून ते क्वारंटाईन, टोटल क्वारंटाईनचं तुम्ही पालन कराल, स्वतः स्वस्थ राहाल, आपल्या कुटुंबाला स्वस्थ ठेवाल आणि पर्यायाने या परिसराला, मतदारसंघाला आणि या राज्याला कोरोनापासून वाचवाल अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.